नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चेतन आपटे व्हिलॉग्समध्ये स्वागत. सदस्य झाला नसाल तर पटापटा सदस्य व्हा. लॉकडाऊनचा आज तिसरा दिवस. बसलोय घरातच, काय करणार? तुम्ही सगळे बसला असालच आपापल्या घरात. खूप सारे जोक्स व्हॉट्सअपवर येत आहेत. पंखा फुल स्पीडला चालू असलेला पंखा बंद केला तर त्याला थांबायला इतका वेळ लागतो, ह्या मेकच्या पंख्याला तितका वेळ लागतो, असलं सगळं वाचत असालच. नाटकं बघा, सिनेमे बघा. काल काही विशेष झालं नाही, मी बाहेर गेलो होतो, थोडी काही खरेदी करायची होती, औषधं वगैरे आणायची होती. खरेदी म्हणजे काय, अशी कॅज्युअल खरेदी नाही, औषधंच आणायची होती. त्याच्यासाठी बाहेर गेलो होतो तेव्हा रस्ता एकदम रिकामा. दुपारी गेलो होतो, नॉर्मल कंडिशनमध्ये दुपारी बाहेर गेलो असतं तरी रहदारी कमीच लागली असती, पण काल एक कुत्रा होता फक्त रस्त्यावर. चिटपाखरूही नव्हतं, कुत्राही नव्हता, असं म्हणण्यासारखी परिस्थिती नव्हती. प्रॉपर मास्क, टोपी. टोपी करोनापासून वाचवत नाही, ती उन्हापासून वाचवते. घालून औषधं आणायला केलं होतं. हो, मी तुमच्याशीच बोलतो आहे, तसं वाटत नसलं तरी. माझा लॅपटॉपला एक थोडासा गडबड होती आहे, तो देऊ शकतो. आपला मोबाईल फोन जसं इंटरनेट कनेक्शन हॉटस्पॉटद्वारे शेअर करू शकतो, तसं माझा लॅपटॉपही करू शकतो. 2 महिन्यापूर्वीपर्यंत व्यवस्थित चाललं होतं, मध्यंतरीच्या काळात ते वापरायची वेळ आली नाही. आता आज येते परत, तर तो हॉटस्पॉटचं कनेक्शनचं नाव माझ्या मोबाईल फोनवर दिसतं, पण ते नुसतं कॉन्फिगरिंग आय पी ॲड्रेस ह्याच्यावरती येऊन थांबतं आणि कनेक्ट होत नाही. ते कसं ते बघूया. तर आत्ता माझ्या फोनला माझ्या लॅपटॉपच्या थ्रू हॉटस्पॉट कनेक्शन घेणं चाललं आहे. फोनचं लॅपटॉपचं शेअरिंग, इंटरनेट शेअरिंग थ्रू हॉटस्पॉट चालू आहे. माझ्या फोनचं वायफायही चालू केलं आहे. इथे हे CHDEL दिसतं आहे, ते दिसतं. ऑप्टेनिंग आय पी ॲड्रेस असं बराच वेळ राहतं, आणि मग नंतर काहीतरी आय पी कॉन्फ्लिक्ट वगैरे अशी पाठी येते आणि ते सगळं बंद पडतं. खूप 3-4 वेळा हे फरगेट करून नव्याने पासवर्ड देऊनही करून झालं, पण ते काही होत नाही आहे. माझा अँड्रॉईड मोबाईल आहे, लेटेस्ट म्हणजे OS लेटेस्ट आहे. तुम्हाला जर ह्याच्यावर काही सोल्युशन माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये लिहा. तर हा होता लॉकडाऊनचा दिवस 3. इंटरनेट कनेक्शन शेअरिंगचा हा प्रश्न सुटला पाहिजे तातडीनं असं मला वाटतं. जर तुम्हाला कोणाला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल, डेलचा लॅपटॉप आहे विंडोज 10 वाला आणि अँड्रॉइड OS 10 वाला मोबाईल आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा खाली. बाकी मी नेहमी म्हणतो तसं, आनंद पसरवत रहा आणि पुढच्या काही महिन्यांसाठी विषाणू पसरवू नका. विषाणू कधीच पसरवू नका, काही महिन्यांसाठी कशाला. भेटू लवकरच. आवडली ही व्हिडिओ? ही व्हिडिओ आवडली असेल तर सदस्य व्हा चेतन आपटे व्हिलॉग्सचे. हे सहज आहे, सोपं आहे. सदस्य रहा, आनंदी रहा.